सहकार रत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या माध्यमातून बोरगावचा सर्वांगीण विकास झपाट्याने चालू आहे त्यासाठी आपण युवा नेते उत्तम पाटील यांच्या सहकार्याने बोरगावचा सर्वांगीण विकासास लक्षपूर्वक चालना देणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली ते बेळगावातून युवा नेते उत्तम पाटील यांच्या पुढाकाराने श्री अरिहंत उद्योग समूह नगरपंचायत व सीमावासीय शेकडो कार्यकर्त्यांच्या सत्काराला उद्देशून बोलताना सांगितले राज्याच्या राजकारणात मोलाचा वाटा असणाऱ्या लघु पाठ बंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा येडियुराप्पा सरकारने पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांना दिली आहे याच पार्श्वभूमीवर मंत्रीपदाची शपथ घेऊन बेळगाव जिल्ह्यात आगमन करताच त्यांचा यशोचित सत्कार श्री अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून युवा नेते उत्तम पाटील व नगरपंचायती मार्फत शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव शिवाय नूतन नगरपंचायत इमारत बांधकामास पुन्हा पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच नगरपंचायतीच्या इमारत बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच बोरगाव निपाणी मतदारसंघातील मोठे आणि सीमेलगत वसलेलं उपशहर आहे सीमाबंदीमुळे या गावातील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे परिणामी शेतकरी वर्गाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळणे सीमाबंदीमुळे जाचक ठरत आहे त्यामुळे लवकरच सीमा भागातील सर्व नाके उठवून सीमावासियांना ये जा करण्यासाठी मुभा देण्यास प्रयत्न करणार असल्याचेही आश्वासन मंत्री जारकीहो यांनी दिले यावेळी युवा नेते उत्तम पाटील उद्योजक अभिनंदन पाटील नगरसेवक अभय मगदुम राजू मगदूम बीटी वटारे पोपट पाटील अशोक कुमार असुदे राज रोहित चौगला बाहुबली सोलापुरे अमोल नाईक जीवनधर फिरगनवर उमेश पाटील प्रकाश गायकवाड प्रवीण पाटील आर डी कागले महादेव इंगवले सी के पाटील अभय चौगुले पिंटू पाटील अरुण बोने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते